प्रॉब्लेम होतो काय की आपण ॲक्शन घ्यायच्या वेळेला म्हणजे कृती म्हणजे लोक मग यशस्वी का नाही होत असं आहे तर कारण लोक ॲक्शन घेत नाहीत. तुम्ही सांगा या जगामध्ये ज्ञानाची कमी आहे का? ज्ञानाची काही कमी नाही. आज तर एवढं झालेलं आहे की तुम्ही गुगलवर जा एक बटन दाबा तर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती हजारो लाखो व्हिडिओज पुस्तकं आणि रेफरन्सेस मिळतील. काही ज्ञानाची कमी आहे काहीच नाही आहे. मग ज्ञानाची जर कमी नाही आहे तर मग लोक यशस्वी का नाही होत? लोक ज्ञान पाहिजे ज्ञान पाहिजे ज्ञान पाहिजे म्हणत राहतात मग यशस्वी का नाही होत? कारण का नॉलेज घेणं महत्त्वाचं नाही आहे. नॉलेजपेक्षा नॉलेजचं अप्लिकेशन जे आहे ते महत्त्वाचं आहे की अप्लिकेशन ऑफ नॉलेज. डेफिशियन्सी ऑफ नॉलेज इज नॉट द प्रॉब्लेम, डेफिशियन्सी ऑफ एक्झिक्युशन इज द प्रॉब्लेम. की एक्झिक्यूट करण्याचं नॉलेज जे आहे ते आणि मग ते का होत नाही ते पाहायला पाहिजे की आपण जे नॉलेज आहे ते नॉलेज आपण त्याचा वापर का नाही करत, ते ॲक्शनमध्ये का नाही आणत आपण, त्याचा काय प्रॉब्लेम होतो ते आपण पाहत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे की आपण आपल्या मूड्सनी काम करतो. मूड्स आणि फिलिंग्स. मला आहे ना आज कंटाळा आला. कंटाळा काय आला बाबा? काम कर ना, कृती कर, ॲक्शन घे. ते माझा मूड नाही. मला आहे ना नर्वस वाटून राहिलं, मला डिप्रेस वाटून राहिलं, मला कामाचा कंटाळा आला, मला मूड नाही आहे, मला डिप्रेस वाटत आहे, जीवावर आला माझ्या. आज असं वाटतं की आपण आराम करावा. म्हणजे असे तऱ्हेचे लोक म्हणजे नाही मला खूप राग आला आणि मला सगळं डिस्टर्ब करून टाका, अपसेट आहे मी म्हणून मी काम करत नाही. लोक जेव्हा चांगल्या गोष्टी होतात सेलिब्रेशन तर लोक 8-8 दिवस सेलिब्रेशन करतात, कामच करत नाहीत. 8-8 दिवस सेलिब्रेशन करून राहिले. आणि नाही तर काही दुर्घटना घडली तर 13-13 दिवस दुर्घटनेमध्ये 13वीपर्यंत लोक काम नाही करत. तो गेला तो गेला बिचारा, पण त्याच्या दुःखामध्ये लोक 13-13 दिवस कामच करत नाहीत. नाही 13वी झाल्याशिवाय नंतर कामाला लागायचं म्हणून मूड्स लोकांचे. जे लोक खूप उच्च पदावर जाऊन पोचतात ते अशा मूड्सनी ऑपरेट नाही करत. ते म्हणतात की नाही मला काम कोणतं करायचं आहे आणि कामाला केव्हा लवकर लागायचं आहे त्यांनी लोक काम करतात. नाही का, इंदिरा गांधीला जेव्हा मारलं आणि डेथ झाला इंदिरा गांधींचा तेव्हा राजीव गांधीने ताबडतोब पंतप्रधानपदी शपथ घेतली. कसं काय शक्य आहे? आपण नाही 13 दिवस तो काहीच करायचं नाही बाबा. तो असं म्हणतो की नाही 13 दिवस बिना पंतप्रधान देश राहील म्हणून. पंतप्रधान देशाला नाही 13 दिवस कारण का नाही इंदिरा गांधी गेल्या होत्या. आता कसं काय आपण घ्यायचं बाबा, मला वाईट वाटून राहिलं फार. राजीव गांधी घरी रडून राहिला. झालं नाही असं ते त्याने ताबडतोब पंतप्रधान शपथ घेतली आणि देशाला पंतप्रधान पाहिजे होता ते काम केलं. त्यामुळे आपण मूड्स फिलिंग्स आनंद दुःख राग लोभ याच्यामध्ये आपण काम थांबवून टाकतो. ते न करता आपण जर काम जो शब्द दिलेला आहे की मला माझा शब्द कोणता आहे की नाही मी ते केलं पाहिजे, जो शब्द दिला आहे ते केलं पाहिजे, त्यावेळेला केलं पाहिजे, कारण आवश्यक आहे ते केलं पाहिजे, रादर दॅन मूड्स आणि फिलिंग्स, तो प्रॉब्लेम येत राहतो. याचबरोबर आपल्याला हे पाहिजे की बाबा मग आपण मूड्स आणि फिलिंग्स राहतात म्हणजे आतमध्ये विचारांनी विचार येतात. कोणते विचार येतात? आपण रात्री म्हणतो की नाही नाही उद्यापासून आहे ना सकाळी उठणार मी आणि व्यायाम करणार बाबा, किंवा उद्यापासून सकाळी उठणार आणि काहीतरी वाचन करणार. म्हणून आपण रात्री झोपताना अलार्म लावतो. किंवा नाही नाही आता उद्यापासून एक्झरसाईज करायची आणि फिटनेस करायचं. मग रात्री झोपताना अलार्म लावला, सकाळी 5 अलार्म लावला की नाही उद्या उठून आता आपल्याला व्यायाम करायचा आणि फिरायला जायचं. 5 अलार्म व्हायच्या आधीच ते वाजायच्या आधीच आपला एक अंतर्मनामधला जो एक हरामी मन आहे आतमध्ये ते जे आहे ते उठलेलं असतं आणि ते काय म्हणतं, बेटा आजचे दिवस राहू दे, आपण उद्यापासून जाऊ फिरायला किंवा उद्यापासून आपण व्यायाम करू. आज तसंही रात्री झोपायला फार उशीर झाला होता, है ना, खूप थकून गेलो होता रात्री. आज पुन्हा दिवसभर खूप काम करायचं आहे, दिवसभर आहे ना प्रोग्राम्स आहेत. तर आता असं करू की आता ना उद्यापासून आपण जाऊ व्यायाम करायला किंवा फिरायला, आजचे दिवस जाऊ द्या. आणि आपण काय म्हणतो, नाहीतरी तो बाजूचा रोज फिरायला जायचा मोठ्या आणि तो शेवटी अटॅकने गेलास ना. असं काही नाही की एक्सरसाइज केल्यानेच काही खूप दिवस जगतो आणि एक्सरसाइज केल्याने फिट राहतो. रोज जायचा फिरायला तरी पण तो शेवटी गेलाच. मी आज नाही गेलो तर काय फरक पडतो, आजचे दिवस जाऊ द्या, उद्यापासून जाऊ. आणि आपण 5 अलार्म 6 करतो, 6 अलार्म 7 करतो आणि 8 उठतो. का बरं? कारण का आपण आपल्या थॉटनी चालू आहे. थॉट्स जे विचारून राहिलेत
त्या विचाराने आपण काम करून राहिलो आणि आपण जो शब्द दिला की त्या शब्दाने काम करत नाही. 50,000 ते 60,000 थॉट्स रोज आपल्या डोक्यामध्ये येत असतात. म्हणजे एका मिनिटाला 15 ते 20-25 विचार, एकेका मिनिटाला 25-20 ते 25 विचार येत राहतात डोक्यामध्ये. आता 50,000-60,000 थॉट्स आपल्या डोक्यामध्ये येत राहतात कंटिन्युअसली आणि त्यातले मॅक्झिमम निगेटिव्ह आहेत. तर तुम्ही सांगा आता कसं काम करायचं, किती काम करणं कठीण आहे. आणि जेव्हा हे थॉट डोक्यामध्ये येऊन राहिलेले आहेत, विचार चालू आहेत आणि जे निगेटिव्ह आहेत, तुम्हाला ते काम कुठे करू देतात? कामच नाही करू देत. मग आता आपल्याला काय करावं लागेल की थॉट्स कोणते पण येऊत, मूड्स कसा पण राहो, कोणत्याही पण आठवणी येऊत, काही पण आतमध्ये चालू द्यावं जे ऑटोमॅटिक आहे, त्याच्यात काही कंट्रोल नाही आहे माझा. काय का 50,000 ते 60,000 थॉट्स तुम्ही आणले आहेत की ऑटोमॅटिक येऊन राहिले? ऑटोमॅटिक आहेत. तुम्ही आणले आहेत की 60,000 थॉट, तुम्ही 60,000 थॉट जर आणले तुम्ही थकून जाल, ऑटोमॅटिक येऊन राहिलेत. आणि मग त्याचे थॉट येत असेल आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला जायचं असेल तर कामच नाही करता येणार. तर त्या थॉट्सप्रमाणे न जाता आपण जे ठरवलेलं आहे ते जर आपण केलं आणि त्याप्रमाणे काम केलं तर डेफिनेटली आपल्याला यश मिळू शकेल.